नमस्कार, कुकवित मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी व्हॅनिला स्पॉन्ज केकची रेसिपी बघूयात. हा जगातला सगळ्यात सोपा केक आहे असं मी म्हणेन, आणि मुलांनाही हा केक खूपच आवडतो. तर यासाठी एका भांड्यात मी अर्धा कप कोणतेही फ्लेवर नसलेलं तेल घेतलं. तुम्ही बटर किंवा तुपही वापरू शकता. यातच अर्धा कप ताजं दही घालत आहे. तुमच्याकडे नसेल तर स्किप केला तरीही चालेल. आता यात पाऊण कप पाणी, दोन बसून पिठी साखर घालायची. सर्व छान मिक्स करून घेऊयात. साखर तेल आणि दह्यात छान विरघळायला हवी आहे. यातच अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालायचा. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही वेलची पावडरही घालू शकता. मिक्स करून घ्यायचं. आता चाळणीत आपण एक कप मैदा आणि अर्धा कप तुमच्या समोरच मी मोजून घेत आहे. तर दीड कप मैदा मी चाळणीत घेतला. याचबरोबर बऱ्याच लेडीजकडे बेकिंग पावडर आणि सोडा नसेल म्हणून मी एक पॅकेट इनोयात घालत आहे. इनोचं संपूर्ण पॅकेट वापरायचं. छान आपण चाळून घेऊयात. आता चमच्याने सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यावीत. बरोबर दुसरीकडे गॅसवर कुकर मी मध्यम ते फुलाच्यावर प्रीहीट करायला ठेवला. या बॅटरीमध्ये पाव कप दुधातील थोडं थोडं दूध घालत गोठळ्याविरहित बॅटर तयार करायचं. तर घेतलेल्या पाव कप दूध वापरून या ठिकाणी केकचं बॅटर तयार केलं. तर आता या ठिकाणी कुकरच्या भांड्याला आतून तेल किंवा तूप व्यवस्थित लावून घेऊयात. यात हे बॅटर ओतून घ्यायचं. चमच्याने एक समान थोडस पसरून घ्यायचं. एक दोन वेळा डबा टॅप करावा. आता या ठिकाणी कुकर मी मध्यम ते फुलाच्यावर 7 ते 8 मिनिटे प्रीहीट करून घेतला. कुकरमध्ये आत काहीच नाहीये. असा स्वच्छाने कोरडा करून गरम करायचा. आत एक स्टँड ठेवलं. स्टँडवर हा डबा ठेवून देऊयात. झाकण लावून मंदाच्यावर साधारण 35 ते 40 मिनिटे केक बेक करावा. गॅस मंदाच्यावरच ठेवायचा. आता 35 ते 40 मिनिटे झाली आहेत. केक आपला मस्त फुललाय बघा. टूथपिकही क्लीन निघाली आहे. याचा वरचा पार्ट अजून पांढरा दिसतोय. तर हे असंच बंद गॅसवर झाकून 10 ते 15 मिनिटे ठेवून द्यायचं आहे. गॅस बंदच आहे लक्षात घ्या. साधारण 15 मिनिटे झाली आहेत. या ठिकाणी वरचा पार्ट छान बेक झालेला दिसत आहे. भांडा आता बाहेर काढायचं आणि केक पूर्णपणे थंड झाल्यावरच भांड्यातून केक बाहेर काढावा. या ठिकाणी केक बघा, खमंग भाजला गेलाय. स्पॉन्जी दिसतोय. साधारण इतका मोठा केक तयार झाला. खूप हलका तयार झालाय. सुपर सॉफ्ट वाटतो आणि मॉइस्ट तर आहेच. तर हा तयार झाला बेसिक व्हॅनिला स्पॉन्ज केक. यावर तुम्ही हवं ते आयसिंग करू शकता. चहा बरोबर तर खायला खूपच भारी लागतो. केकला खूप सुंदर जाळी पडली बघा. चवीला तर तितकाच भन्नाट लागतो. तर हा केक करायला खूप साधा आणि सोपा आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की केक बेक व्हायला 1 तास ते 1.5 तास लागला वगैरे वगैरे. तर फक्त कुकर प्रीहीट करण्याआधी गॅस मध्यम ते फुलाच्यावर ठेवूनच 7 ते 8 मिनिटे प्रीहीट करावा. आणि त्यानंतर केकचं भांडं ठेवल्यावर गॅस मंदाच्यावर ठेवून 35 ते 40 मिनिटात हा केक बेक व्हायलाच हवाय. तर हा सगळ्यात सोपा सुपर स्पॉन्जी सुपर सॉफ्ट केक
केक घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.